नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश अंगडी हे अंदाजे 1,73,000 मतांनी विजयी झाल्याचे सांगण्यात येते. त्यांनी काँग्रेसचे डॉक्टर साधू नवार यांचा पराभव केला. या मतदारसंघात 57 उमेदवारांनी अर्ज भरला होता. अंगडींना विजय अपेक्षितच होता. जनतेने मोदींच्या नेतृत्वाकडे पाहून मतदान केले. चिकोडीत काँग्रेसला धक्का बसला आहे. खासदार म्हणून लोकप्रियता कायम राखलेल्या प्रकाश हुक्केरी यांना या खेपेस मात्र भाजपच्या लाटेपुढे हार मानावी लागली आहे. भाजपचे अण्णासाहेब डुल्ले यांनी 1,00,000 मताधिक्याने विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे अण्णासाहेब डुल्ले हे 1,00,000 मताधिक्याने विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक निकालात आतापर्यंत देशात भाजपप्रणित एनडीएला 343 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल बेळगाव शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून आणि जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी महाडिकांना आसमान दाखवत संसदेत प्रवेश केला आहे. तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना शिवसेनेचे नौके उमेदवार धैर्यशील माने यांनी पराभव करीत शेट्टी यांच्या विजयाला ब्रेक लावला. विजयानंतर कोल्हापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयानंतर अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 343 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर काँग्रेस आघाडीला 86 जागांवर आघाडी मिळाली आहे. 112 जागांवर सपा बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. तो मुहूर्त साधून शपथविधीची तारीख भाजपचे नेते काढण्याची शक्यता आहे. भाजपला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्याने भाजपचे रणनीतीकार शपथविधी समारंभाच्या तयारीला लागले आहेत. कर्नाटकात माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या 3 वेळा ते विधानसभेवर व 4 वेळा लोकसभेवर निवडून आले आहे, पण ही विजयी परंपरा आजच्या पराभवाने मोडीत निघाली आहे. मतदारसंघ बदलून या खेपेस तुमकूरमधून निवडणूक लढवण्याची चूक त्यांच्या हातून घडली. भाजपचे उमेदवार जी एस बसवराजू यांनी देवेगौडांचा 24,000 मतांनी पराभव केला. बसवराजू यांना 4,20,843 तर देवेगौडांना 3,96,000 मते पडली. सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या ऐतिहासिक पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी UPA अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्याचे बोलून दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीएला 340 जास्त जागांवर आघाडी असल्याचं दिसत आहे, तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना 90 आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र काँग्रेसला देशातील 13 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आधीच्या कलांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजपचे वाढते आकडे पाहून काँग्रेसच्या गोटात चिंतेचे ढग जमा झाले होते. त्यातच मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते रतन सिंग यांचा मतमोजणीच्या वेळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. भाजपला 2014 लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मोठा विजय मिळाला आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड घेऊन आली आहे आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना. 99 महिन्यात मिळवा रुपये 1,00,000 ते 2,50,000. कमीत कमी गुंतवणूक रुपये 10,000, जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 2,00,000. गुंतवणूक फक्त रुपये 10,000 च्या पटीत. ठेवी आणि कर्ज, शिक्षण, आरोग्य सेवा, विमा, पर्यटन, रिअल इस्टेट. टोल फ्री नंबर 1800-2124-050. 217 अधिक शाखांसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्ली मध्ये कार्यरत. विश्रांती नंतर सर्वांचे स्वागत आहे. गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात यांनी पणजी मतदारसंघात विजय मिळवला आहे.
यांनी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळेकर यांचा पराभव करत भाजपला धक्का दिला आहे. काँग्रेसचे बाबूश मुन्सेरात यांनी भाजपचे सिद्धार्थ कुंकळेकर यांचा 1758 मतांनी पराभव करत भाजपला धक्का दिला आहे. मात्र इतर 3 जागांवर मात्र भाजपने विजय मिळवला आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 146 जागांवर आघाडी घेतली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला 2014 मध्ये या ठिकाणी बहुमत मिळालं होतं. आंध्र प्रदेशात सध्या वायएसआर काँग्रेस 146 जागांवर आघाडीवर आहे, तर तेलुगू देसम पक्ष 24 आणि इतर 1 जागेवर आघाडीवर आहे. आंध्र प्रदेशात सत्ता स्थापनेसाठी 88 जागांची आवश्यकता आहे. वायएसआरने 146 जागांवर आघाडी मिळवली असल्याने जगमोहन रेड्डी यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे कल एनडीएच्या बाजूने दुखत असताना दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये देखील मोठा उलटफेर होताना दिसत आहे. भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या एनडीएला मोठी आघाडी मिळाली आहे, त्यामुळे सेन्सेक्स 40,000 पार गेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40,000 पोहोचला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आहे. गोपाळ शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर हे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून नशीब आजमावत होते. त्यामध्ये गोपाळ शेट्टी यांनी बाजी मारली आहे. उर्मिला मातोंडकर या काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव करत विजयाची घौडदौड कायम ठेवली. विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा 1,74,486 मतांनी पराभव केला. राऊत यांचा अधिकृत विजय जाहीर झाल्यानंतर आमदार उदय सामंत, राजन साळवी, बाळ माने यांनी राऊत साहेब आमचे राऊत साहेब या गाण्यावर चांगलाच ठेका धरून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी या तिघांना उचलून घेऊन कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाच्या घोषणा दिल्या. फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. हुरहुर चिंता आणि उत्सुकता लागलेल्या कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा निकाल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कर्नाटकात पुन्हा दिसून आला आहे. राज्यातील 28 पैकी 25 जागांवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले, तर काँग्रेस आणि निजदला प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. मंड्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. लोकसभा निवडणूक निकालात देशात पुन्हा मोदीला टाल्याचे चित्र असताना महाराष्ट्रातही भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना जनतेने कौल दिलेला आहे. या निवडणुकीत डॉक्टरांची चलती असल्याचं पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तिकिटांवर निवडणूक लढवणारे डॉक्टर उमेदवार मतमोजणीत आघाडीवर आहेत. शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अहमदनगरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले डॉक्टर सुजय विखे पाटील, बीडच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे तसेच कल्याणमधील शिवसेना उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील विजयी झाले आहेत. बेळगाव येथे दिनांक 25-28 दरम्यान होणाऱ्या भारत अविरुद्ध श्रीलंका सामन्यातील दोन्ही संघांनी गुरुवारी सराव केला. सकाळच्या सत्रात श्रीलंका अ तर दुपारच्या सत्रात भारत अ संघांनी कसून सराव केला. सकाळच्या सत्रात श्रीलंका अ संघाने फलंदाजीवर भर देत सर्व प्रमुख फलंदाजांनी नेटमध्ये कसून सराव केला. दुसऱ्या सत्रात भारत अ संघाने प्रशिक्षक व माजी कसोटीपटू राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला. रणजी स्पर्धा व आयपीएलचे मैदान गाजवलेल्या भारतीय संघातील युवा खेळाडूंनी फलंदाजी गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचा सराव केला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.